एस टी कामगारांच्या आंदोलनामधल्या चुरस बातम्या आता बाहेर यायला लागलेल्या आहे अशी म्हणण्याची वेळ आली आहे दाल मे कुछ काला है या पुरी दाल ही काली है अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कशा पद्धतीनं एस टीचे कामगार नाडल्या गेले काहींना त्या जीवही गमवा लागला मात्र काही लोकांनी टाळूवरचं लोणी खाण्याचं काम केलेलं आहे पैसे जमा करण्याचं काम केलेलं आहे या कामगारांच्या म्हणण्याप्रमाणेच तीनशे रुपये आणि पाचशे पन्नास रुपये पाचशे चाळीस रुपये जी काही रक्कम आहे ही जर पूर्ण एकत्रित गोळा केली तर याची रक्कम अडीच कोटी होते आणि मग मधातच पडळकर आणि सदाभाऊ खोत हे आंदोलन सोडून जातात यांच्यामध्ये काही पैशाच्या वाटपावरून खटपट झाली नाही सदाभाऊ खोत पडळकर आणि सदावर ते आज एक एक गोष्ट बाहेर येत आहेत कामगार बाहेर येऊन सांगतात आहेत त्यामुळे एक गोष्ट तर स्पष्ट आहे चिथावणी देणे आणि भोळ्या फाब्या कामगारांना खोट्या आशा दाखवून एक षडयंत्र रचून त्यातनं पैसा कमवणे या गोष्टीसुद्धा झाल्या असण्याची दाट शंका आहे त्यामुळे आमची मागणी आहे की या संपूर्ण पैशाचं वाटप हा पैसा कुठे गेला आणि ह्याच्यामध्ये पडळकरांना आणि सदाभोख होताना किती पैसे भेटले याची सुद्धा चौकशी पोलिसांनी करणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका